हरे कृष्णा 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 हरे हरे।
सर बोलिए हरे कृष्णा महामंत्र बोलो हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। तर आदरणीय कृपया सर्वांनी बसून घ्या। आदरणीय मुख्यमंत्री साहेब गोल घेऊन आपल्याला मार्गदर्शन करतील। मीडियाला माझा विनंती आहे की ओ अरे ओ खाली बस हरे कृष्णा अरे कुठे बसले हरे कृष्णा हरे हरे हरे। आज इस्कॉन टेम्पल मध्ये आपण सगळे उपस्थित आहोत। दर्शन झालेलं आहे। स्वच्छता मोहीम मुंबई मध्ये जोरात सुरू आहे। डीप क्लीनिंग ड्राइव घेतलाय आम्ही मुंबईच्या मुंबईकरांच्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी मुंबईच्या सुशोभीकरणासाठी आणि मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी। आणि आज इस्कॉनमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत। इस्कॉन ही संस्था जगभरामध्ये आहे। मला वाटतं जगभरात 1 कोटी पेक्षा जास्त अनुयायी पूर्ण जगभरात आहेत। आणि मुंबईमध्ये देखील 39 सेंटर महाराष्ट्रामध्ये 39 सेंटर आहेत। मुंबईमध्ये जवळपास 4 सेंटर आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 सेंटर आहे। आणि म्हणून संपूर्ण जगभरातील 897 मंदिरांचं व्यवस्थापन तसेच विविध सामाजिक उपक्रम आपण राबवता। ठाण्यामध्ये देखील आपण आपली संस्था आम्ही आलो होतो की मुलांना शाळेमध्ये अतिशय सकस शुद्ध जेवण देण्याचं पुण्याचं काम आपली इस्कॉन संस्था करते। त्याला मी भेटही दिली होती। गरजू लोकांना अन्नदान करणे गीता भागवत वैदिक संस्कृतीचं जतन करून संपूर्ण समाजाला त्याचं शिक्षण देणे शाळांमध्ये तसंच रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना आता मी म्हटलं त्याप्रमाणे सकस आहार देणे आणि पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाययोजना करणे आणि त्याचबरोबर गायींचं रक्षण करणे तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन व वैदिक संस्कार देणे समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवा करण्याची प्रेरणा देणे ऊर्जा देणे त्यांना प्रोत्साहन करणे प्रोत्साहित करणे हे देखील काम आपण करताय। कुटुंबातील एकोपा वाढवून मतभेद कलह कमी करून आपली कुटुंब पद्धती जी आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ती जोपासण्याचं काम वाढवण्याचं काम आपल्या ही संस्था करते। तसंच इस्कॉन आणि मुंबई महापालिका मिळून आज उपर रुग्णालयातील रुग्णांना सकाळ संध्याकाळ या 3 वेळी पौष्टिक आहार आपण दिला जातो आपल्याकडून। सायन रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना देखील आपण अन्नदान करतो। मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27,000 विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23,000 विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार या संस्थेमार्फत देण्याचं काम आपण करताय। हे मोठं काम आहे छोटं काम नाही आहे। आणि म्हणून या संस्थेचं नाव घेतल्यानंतर या संस्थेचे सर्व जी काही मंडळी आहे आणि सगळी जी टीम आहे ती डोळ्यासमोर येते। एक देशभावनेने राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन आपण काम करताय हे लगेच समाजाला देखील कळतं। समाजामध्ये देखील एक चांगला मेसेज जातो। आणि आज आपण पाहतोय की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब जे या देशातला एका उंचीवर नेण्याचं काम महासत्तेकडे नेण्याचं काम जे त्यांनी चालवलेलं आहे तर खऱ्या अर्थाने आज आपल्या देशाचं नाव सन्मान जगभरामध्ये एक मोठ्या अभिमानाने इतर देशाचे प्रमुख घेतात। कारण मोदी साहेबांनी गेल्या 9 वर्षात खूप मोठं काम केलेलं आहे। आणि म्हणून इस्कॉन या संस्थेच्या देखील अशाच संस्था आपल्याला आणखी या देशाची सेवा या राज्याची सेवा आणि या जनतेची सेवा करण्यामध्ये आपलं योगदान आम्हाला अपेक्षित आहे एवढंच सांगतो। आणि आम्ही जी डीप क्लिनिंग ड्राईव्ह जो घेतला आहे स्वच्छता मोहीम हे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आम्ही घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये देखील आम्ही चर्चा करत होतो तुम्हाला देखील आम्ही सामील करून घेणार आहोत। तुमचा देखील सहभाग अपेक्षित आहे। प्रत्येक मुंबईकराचा सहभाग अपेक्षित आहे।
फक्त मुंबई महापालिका कर्मचारी किंवा शासन एवढ्यापुरते ही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही, ते स्वच्छतेची चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे अशा प्रकारचे काम आणि त्याचे अतिशय दृश्य चांगले परिणाम आपल्याला नजीकच्या काळात दिसतील. आणि म्हणून मी स्वतः या मोहिमेकडे व्यक्तिशः लक्ष देऊन आहे आणि लोकांना देखील जी जी काही मदत सहकार्य सरकारकडून पाहिजे ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. आज इथं पालकमंत्री केसरकर आहेत, आपले आमदार अमित साटम आहेत, आपले दीपक सावंत आहेत, चहल आहेत आणि चहल यांची टीम सुधाकर शिंदे आणि सगळी टीम काम करते. तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की मुंबई स्वच्छ सुंदर आणि साफ करणारी निरोगी ठेवण्यासाठी मुंबईचा खरा हिरो कोणी? मुंबईचा खरा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. आज सफाई कर्मचारी जे आहेत त्यांनी मी आवाज केल्यानंतर एक तास अगोदर ड्युटीवर ते यायला लागले. जे मॉर्निंग वॉकला लोक फिरतात त्यांना धुळीचा कचऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना मी सांगितलं की त्यांनी तत्काळ कबूल केलं आणि तुम्हाला सांगतो याचा परिणाम खूप चांगला होईल. मुंबई स्वच्छ सुंदर आणि निरोगी आपण करू. इस्कॉनला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सर्वांना आदर आहे. पीछे लो मोबाइल. ओके एक अरे आपण खाली गेला कॅमेरा खाली गेला हे पुढचा कॅमेरा चला चला चला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.